बालक निरंजन नाथा, अलख निरंजन नाथा, अलख निरंजन नाथा साई, अलख निरंजन नाथा, अलख निरंजन नाथा साई, अलख निरंजन नाथा। साई से दीवाने आलो तुम्हा एक वाया आलो, सत्य साई भक्तांच्या सत्य गहाण्या। जो जिथे बसला ध्यान करी, ध्यान करी फिर याद करी, जो जिथे बसला ध्यान करी, ध्यान करी फिर याद करी, साई बाबा आजी करतो, शिर्डी वाला आजी करतो त्यांच्या स्वरूप का। अल्लाह मालिक है, आता तरी तुला विश्वास बसला कि माझे साई किती दयाळू आहेत। तू एकदा अंतकरणापासून त्यांची प्रार्थना करून बघ, ते तुझी प्रार्थना जरूर ऐकतील। हे तू हे घे, हा साईबाबांचा फोटो आहे। आता तू श्रद्धेने आणि मनापासून ओम साई नाथाय नम या मंत्राचा जप कर आणि कृपेची प्रार्थना कर। मी सुद्धा तुझ्यासाठी प्रार्थना करेन, सगळं काही ठीक होईल बेटी। ठीक आहे शंभू काका, जे जीवन साईंच्या मुळे वाचलंय ते साईंच्या चरणी अर्पित करते। ओम साई नाथाय नमः, 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 ओम साई नाथाय नमः। बंद कर पूजा पाठ, पूजेची एक वेळ असते। आणि ही कोणाची पूजा करतेस तू? आई हे शिर्डीचे साईबाबा आहे। साईबाबा आमच्या इथे यांची पूजा होत नाही। मनू मनू बेटा। आलो आई, काय झालं आई? बघ बघ ही काय करते, हे काय करतेस ग तू? ही आपल्याला बर्बाद करण्यासाठी तंत्र मंत्रची साधना करते। तुला नाही माहित तंत्र मंत्रात किती ताकद असते, ही आपल्याला तिच्या वशात करायला पाहते। आणि ही ही तस्वीर पाहिलीस? माहित नाही कोणत्या बाबा बुवाची तस्वीर आहे, मी तर आजपर्यंत कधीच ऐकलं नाही यांच्या बाबत। होऊ शकत कोणी तांत्रिक किंवा कपालिक असतील। का ग, मी तुला फोन करून वडिलांकडनं पैसे मागवण्यासाठी सांगितलं होतं ना? मी फोन नाही करणार। फोन नाही करणार? हा फोन नाही करणार? आमच्या बर्बादीसाठी या बाबाची प्रार्थना करतेस तू? हा जरा विचार करून बोला मनू, हे शिर्डीचे साईबाबा आहेत, यांच्या प्रार्थनेने भक्त लोकांचे कष्ट दूर होतात। अच्छा, काय कष्ट आहेत ग तुला इथे? ओ असं तर नाही ना की तू आमच्यापासून सुटके करिता या बाबांच्याकडे प्रार्थना करतेस? हा मी माझ्या मनाच्या शांतीसाठी प्रार्थना करते। हा तू तर आधी कधी यांची पूजा नाही केलीस? मला आज त्यांच्या परमशक्ती बद्दल माहित झालंय। ओ म्हणून सर्व हिच्या बापाची साठगाठ आहे, बाकीचे 25 लाख द्यावे लागू नये त्याकरता त्यांनी आपल्या सांगण्यात तंत्र मंत्राचे प्रयोग करायला सुरुवात केली आहे। असं नका बोलू, माझ्या पप्पांना याबद्दल काहीही माहित नाहीये। ऐकून घे तू, हा तू आमच्या घरी यांची पूजा नाही करणार। तुम्ही मला यांची पूजा करण्यापासून नाही रोखू शकत म्हणून माझा जीव देईन, पण साईबाबांची पूजा नाही सोडणार। अच्छा, तर तू अशी नाही ऐकणार आहेस, अशी नाही ऐकणार आहेस तू? मनू मनू प्लीज, मनू नाही। जर मी तुझ्या देवालाच फेकून दिलं तर तू कोणाची पूजा करणार? सोडा मनू, मनू मनू हे चांगलं नाही केलं तुम्ही, मनू याचे परिणाम चांगले नाही होणार। साई
साई यांच्या चुकी करता यांना माफ करा. मनू प्लीज माफी मागा. ते आपल्या क्रोधाने तुम्हाला भस्म करतील म्हणून. अरे हट, तुम्ही समजा मला यांना. काय केलं साई? साई मनूला माफ करा. यानं काही झालं ना तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. साई मी तुमच्या समाधी वडो आपटून आपटून आपला जीव देईन साई. साई माझ्या कुंपचं रक्षण करा साई. साई तुम्हाला माझी शपथ आहे, तुम्हाला माझ्या कुंकवाचं रक्षण करावंच लागेल. डॉक्टर साहेब, माझा मुलगा कसा आहे? खूपच मोठी जखम आहे. दरवाजाच्या कोपऱ्याने मेंदूचा बाहेरचा भाग डॅमेज झाला. आम्ही टाके घातलेले आहेत पण 3 तासांपर्यंत काही सांगता येणार नाही. मी त्याला पाहू शकते का? नो, जोपर्यंत त्यांना शुद्ध येत नाही तोपर्यंत तुम्ही भेटू शकत नाही. तू त्या कपालिकाची पूजा करून माझ्या मुलावर मारक प्रयोग केलास ना आई. असं नका बोलू. साईबाबा परम दयाळू आहेत. ते आपल्या भक्तांची रक्षा करतात, त्यांचा प्राण नाही घेत. सुन बाई, खरं ते सांगते मालकीण, साईबाबा तर दयेची मूर्ती आहे, कृपेचा सागर आहे. त्यांच्या इच्छेमुळे अशक्य त्या शक्य गोष्टी होऊन जातात. आपण त्यांच्यासाठी अशा शब्दांचा प्रयोग न करता मनोबाबांची तब्येत ठीक व्हावी म्हणून प्रार्थना करा. चुप रहा शंभू, नौकर आहेस, नौकर नमून रहा. पुढे यायचा प्रयत्न केलास तर 1 मिनिटात नोकरीवरून काढून टाकेन. अरे तुम्ही काय काढणार मला नोकरीवरून? तुम्ही काय काढणार? माझ्या आराध्य साईबाबांचा अपमान करणारा माझा अन्नदाता नसून दुश्मन आहे. आजपर्यंत केवळ आपल्या मालकाच्या इच्छेमुळे, केवळ मालकांच्या इच्छेमुळे या सगळ्या गोष्टी आजपर्यंत ऐकून घेत होतो. मरते वेळी मालकांनी या घराची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती पण मी आता 1 मिनिट इथं थांबणार नाही. पालक मला माफ करा. यमराजांचा आदेश आहे की या पाप्याचे प्राण भयानक यातना देऊन काढा. मला माफ करा. मी मानतो की मी माझ्या पत्नीवरती खूप अत्याचार केलेत. मी शिर्डीच्या साईबाबांचा अपमान देखील केला. नका मारू मला. मूर्ख लालची प्राणी, तू मृत्यूच्या दारात उभा आहेस. यमदूत तुझे प्राण हरपण्याकरता तुझ्याजवळ पोहोचले परंतु तुझी पतिव्रता पत्नी रचनाच्या प्रार्थनेच्या अधीन होऊन मी तुझ्या प्राणांचं रक्षण करतोय. आता कधीच रचनाचा अपमान किंवा तिच्यावर अत्याचार केलेस तर माझा दंड तुला प्राणांपासून मुक्त करून अनेक योनींपर्यंत भटकत ठेवेल. नाही बाबा, मला माफ करा साई. मी लोभ लालूच आणि अहंकारात पडून अंधळा झालो होतो.
तुमचं हे परम स्वरूप ओळखू नाही शकलो. या अज्ञानी मुलाला क्षमा करा बाबा, क्षमा करा मला बाबा. साई, मी तुमची शपथ घेऊन सांगतो, मी कधीच कुठलंही वाईट काम नाही करणार. मला क्षमा करा, मला क्षमा करा साई, मला क्षमा करा. तुझं कल्याण. पेशंट शुद्धीवर आलाय, आता तुम्ही त्यांना भेटू शकता. थँक्यू. मनु, मनु बेटा, बाळा तू ठीक आहेस ना? बाळा मनु, बघ माझ्याशी बोल बाळा. मनु, मनु बाळा. रचना, इथे माझ्याजवळ. नाही बेटा, मी जी काळी छायाही तुझ्यावर पडू देणार नाही. रचना, माझ्या जवळ ये रचना, तुला बाबांच्या चरणांची शपथ आहे. इकडे माझ्या जवळ. आई, तुला नाही ठाऊ मी आज माझ्या मरणाला किती जवळून पाहिलंय ते. जर तुझा मुलगा जिवंत आहे तर ते फक्त तुझ्या सुनेमुळे. होय आई, हिनेच प्रार्थना केली म्हणून साईबाबांनी माझे प्राण वाचवले आहे. रचना, मला माफ नाही करणार, माफ कर मला. माफ कर मला रचना, माफ कर मला. कृष्ण हरे कृष्ण. हे कन्हैया, हा कसला दिवस दाखवला असतो? त्यापेक्षा चांगलं झालं असत कि तू मला आपल्या जवळ बोलून घेतलं असतस. अरे, या तुझ्या डोळ्यांसमोर त्या हाडळेने माझ्या मुलाला माझ्यापासून वेगळं केलं आणि तू चुपचाप बघत राहिलास. भिक्षा माई, भिक्षा. तू इथे कसा आलास? आपल्या पायांनी चालत. वॉचमनने तुला रोखलं नाही? कदाचित मला पाहू शकला नसेल बिचारा. वॉचमन, कितीही हाका मार माई, तो नाही येणार. का? तू त्याचा खून तर नाही केलास ना? मी जीव घेत नाही माई, जीवन बनून राहण्याकरता आशीर्वाद देतो. आता जास्त बोलू नकोस ग माई, मला खूप जोराची भूक लागली. आज आपल्या मुलाची तब्येत बरी झाल्याच्या खुशीमध्ये तू देवाला मेव्याच्या खिरीचा भोग लावलास ना, तीच मेव्याची खीर मला पण खायला दे. चोर, लुटाऱ्या, तू मला लुटायला आलायस ना? माझा मुलगा घरात आहे, मी एकटी नाहीये. सर्वांच्या संगतीत राहून बराच काळ एकटीने घालवलास तू माई, स्वतः स्वतःला नाही समजलीस तू. काय बडबडतोयस? मी आता पोलिसांना फोन करते. पोलीस? जरूर फोन कर पोलिसांना. मला ही पोलिसांना सांगायचंय काहीतरी. उभी का आहेस? कर पोलिसांना फोन. मलाही त्यांना सांगायचंय की तू स्वतः आपल्या सुनेच्या रुखवतातील किमती सामान स्वतः चोरून कपाटात ठेवलंयस आणि सुनेला जाणून बुजून जाच करतेस. कोण आहेस तू? तोच ज्याला काल रात्री तू तांत्रिक, कपाळ करंटा आणि न जाणो काय काय म्हणत राहिलीस. साईबाबा, पुण्यापेक्षा तुझं पाप अधिक आहे रामेश्वरी. याच कारणाने तू माझं परम पावन साई स्वरूपाचं दर्शन नाही करू शकलीस. तू माझ्या ज्या स्वरूपाचं दर्शन केलंयस ते तुझ्यामुळे नाही, तुझ्या सुनेच्या पुण्याच्या कारणाने संभव झालेला आहे. तू दिवस रात्र हरे कृष्णचा जप करतेस पण भगवान कृष्णाचं आचरण आपला आदर्श नाही बनवलास.
जी भक्ती माणसाला माणसावर प्रेम करायला नाही शिकवत ती भक्ती नाही, ढोंग आहे रामेश्वरी. पुरुषोत्तम श्रीकृष्णाच्या जीवनाचा एकच संदेश आहे, मानव मात्रावर प्रेम. पण लोभ आणि लालसेने तू एवढी वेडी झालीस की आपली बुद्धी आणि विवेकच नष्ट करून टाकलास. मी स्त्री जातीचा आदर करतो, यामुळे तुला दंडित नाही, सावधान करीत आहे. माझ चुकलं साई, मला क्षमा करा. क्षमा माझी नाही, आपली सून रचनेची माग, जिचं जीवन तू नरक बनवून टाकलंयस. साई मला सोडू नका जाऊ, मला सोडू नका जाऊ साई, साईनाथ मला सोडू नका जाऊ. सवेरा सायरा अलख निरंजन नाथा, अलख निरंजन नाथा, अलख निरंजन नाथा साई, अलख निरंजन नाथा, अलख निरंजन नाथा.